बीडजीतील मोमीन वेलफेअर बहुउद्देशीय असोसिएशनच्या वतीने गरीब आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप डीवायएसपी संदीप सिंग गिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक नुरुलामीन भोकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बीडजीतील मोमीन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने लॉकडाऊन काळात गरीब आणि गरजू 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप डीवायएसपी संदीप सिंग गिल आणि सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक नुरुलामीन भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आशफाक भोकरे, आबिद मोमीन, शफी मोमीन, नौशाद राजेखान, हैदर भोकरे, फैयाज मोमीन, आबिद मोमीन, माईस मोमीन आदी उपस्थित होते. आपले गेले 12 वर्षे एक सतत सामाजिक काम करत आहे. या सामाजिक कामात गोर गरीब विधवा यांना आपण राशन, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक मदत असं आम्ही काम करत आलेलो आहे. ह्या वर्षी आपले करोना ह्या आपत्कालीन लोकांना जे अन्नधान्याचं वाटप करण्याचं आम्ही ध्येय धरून वाटपाचं काम करत आहे. त्यानिमित्तानं गिलसाहेब आणि आमचे अध्यक्ष अशफाक भोकरे, तसेच आमचे आबिद मोमीन आणि आमचे मोमीन जमातचे अध्यक्ष नुरलामीन भोकरे, हे सर्व आमच्या साथ देऊन मदत कार्यात सहभाग केलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आहे आणि असंच पुढं आपण कार्य करत राहावं अशी शुभेच्छा.